नारळी पौर्णिमेनिमित्त पनवेल येथील कोळी बांधवांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ विधिवत पूजा करून समुद्राला अर्पण केला. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असंही म्हणतात, ज्याच्यामुळे श्रावणात धरती हिरवीगार नटलेली असते. चोहीकडून चैतन्याचे झरे वाहत असतात. त्या वरुणाला म्हणजे जलदेवतेप्रती आदरपूर्वक प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा होय. या दिवशी कोळी बांधव तसेच समुद्र किनारी राहणारे लोक वरुण देवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभ सूचक आहे, तसेच ते सर्जन शक्तीचेही प्रतीक मानलेले आहेत. नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा. पनवेल येथील कोळी बांधवांनीही सोन्याचा मुलामा असलेला नारळ ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून समुद्राला अर्पण केला. आणि कोळी वारा सारा सजलाय गो, कोळी या नाखवा आयलाय गो, मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याची धन तुझ्या होरीला येऊ दे, अशी विनवणी दर्या राजाला केली. मन देव उचला सागराला, नारळ देव उचला दर्याला. यावेळी युवा नेते परेश ठाकूर, गणेश भगत, हरिश्चंद्र भगत, किशोर भोईर, जोमा पाटील, कमलाकर शेलार, पंच कमिटी आणि कोळी बांधव उपस्थित होते. तीन महिने या होळ्या बंद असतात आणि आज सर्व त्या होळ्यांची गांधोजी होईल. त्याला दोन कारण आहेत, पण जून जुलै ऑगस्टमध्ये वादळ वारा सुद्धा जोरात असतो, पण आमचे कोळी बांधव वादळ वाराला भीत नसतात. तर हे जे दोन तीन महिने आहेत त्यामध्ये ते साधारण म्हणजे आपले जे होळ्या आहेत त्या होळ्यांची डांबीची करत असतात, नवीन होळ्यांची बांधणी करत असतात. हे त्याच्यात महत्व आहे आणि हे सगळं होऊन आपली नवीन होळी आजच्या दिवसाला ते समुद्रात मच्छीमारीसाठी काढत असतात. हा या सणाचा विशेष भाग आहे. या सणानिमित्त मी सर्व कोळी बांधवांना सर्व म्हणजे सर्व मैलांना सगळ्यांना मी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. दिवस पवित्र दिवस आपण बाकीचे कोळी समाज सोडून सर्व जे बांधव आहेत या भूतलावर आपण जमिनीवरती कष्ट करतो, पण हे सागरावरती कष्ट करणारे हे कोळी समाज आहेत आणि खरोखर वाखाणण्यासारखं त्यांचं कष्ट आहे आणि या कष्टातून ते त्यांचा उदरनिर्वाह करत असतात. तर आज त्यांची सुरुवात सागरामध्ये नारळ सोडून नारळाचं पूजन करून ते सागरामध्ये सोडले जाते आणि नंतर त्या होळीची पूजा करून या ठिकाणी मच्छीमारीला सुरुवात होते. आजचा हा पवित्र दिवस आपण सर्वजणांच्या चेहऱ्यावरती आज आनंदाचा दिवस आहे. या आनंदाच्या दिवसामध्ये पनवेल शहर पोलीस स्टेशनला तुम्ही आमंत्रित केलं, त्याचप्रमाणे येणारा प्रत्येक सण आपला भरभराटेने उत्साहाने होणार, त्याचप्रमाणे या सागरामध्ये आपली सुद्धा भरभराट होणार. निश्चित ही सागर आपली दखल घेईल, सर्वांना सुरक्षित ठेवी.